भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने मागून येऊन प्रवाशी घेऊन जात असलेल्या ऑटो रिक्षाला जबर धडक दिली. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले. ही घटना यवतमाळचे कळंब मार्गावरील जिनिंग पुढे 18 सप्टेंबरला घडली. शौकत अली सय्यद अली राहणार गोल्डन पार्क यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. ते आपल्या पत्नीसह 2 मुले व भाचीला घेऊन कळंबवरून यवतमाळकडे ऑटोने येत होते. दरम्यान कुणीतरी अज्ञात ट्रक चालकाने वाहन भरधाव व वेगाने चालवून त्यांच्या ऑटो रिक्षाला जबर धडक दिली. यामध्ये शौकत अली यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले पत्नी 2 मुले व भाचीला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर फिर्यादीचा मुलगा अक्षफाक अली शौकत अली राहणार कोहिनूर सोसायटी पांढरकवडा रोड यवतमाळ याने यवतमाळ शहर पोलीस ठाणी गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.